गोळ्या घ्या आणि मग झोपा. आज गप गुमान गोळ्या खाल्ले की असंच रोज केलं तर कुणी बी त्रास देणार नाही तुम्हासनी. काय झालं, यांची तब्येत बिघडली का काय? थकले आहेत ते. ठीक आहे, आराम करू देत्यासनी. तू चल बाहेर, बाहेर येऊन थांब आणि येताना दार बंद कर आणि लक्ष दे मधी मधी यांच्यावर. हो मॅडम. चल. ओंकार आणि पवे आले नाहीत का रे अजून? ते लेट आले तर त्यांना कोण विचारणार आहे दादा? म्हणजे बघा ना, मी फक्त 15 मिनिट जरी लेट आलो ना तर लगेच माझी तक्रार तुमच्याकडे करतात आणि ते स्वतः 2-2 तास लेट येत आहेत तर त्यांना कोणी काहीच बोलत नाही. म्हणजे माफ करा दादा, पण इथे सगळ्यांना समान नियम नाही आहेत. नियम सगळ्यांनी समानच आहे. ती पोरं 6-6 महिने सलग काम करतात. कधी रात्री 11-12 वाजता जरी कॉल केला तरी कामासाठी हजर असतात ती पोरं. 2 तास एखाद्या वेळी लेट झाला तर काय बिघडलं? दादा सॉरी, पण म्हणजे तुम्ही जेवढी त्यांची बाजू घेत आहे ना त्यातली 1% जरी माझी बाजू घेतलीत ना तर मला फार बरं वाटेल दादा. आणि मी पण इथला एम्प्लॉईज आहे ना. ठीक आहे, लागा कामाला लागा. नाही 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 वहिनी साहेब, मी नाही करू शकत हे काम. प्लीज दादा प्लीज. आधी आपण धाकल्या सरकारना सांगू आणि मग करू. काय करायचंय ते अधिपतीला न सांगता काही नको करायला. हे बघा, आपण आत्ता अधिपतींना यामध्ये इन्वॉल्व नको करून घ्यायला प्लीज. पण वहिनी साहेब, त्यांना इच्छा बिगर आजपर्यंत आम्ही काही बी काम नाही केलं दोघांनी. सरकारना जर कळलं तर ते आमच्यावर चिडतील. त्यांना कळू नाही द्यायचं. आपण 1-2 तासांचं काम आहे फक्त. वहिनी साहेब, लय रिक्स आहे हो. रिस्क घ्यावी लागेल कारण आपला हेतू चांगला आहे, हो की नाही? आणि जर 4-5 सरांची तब्येत बरी झाली तर तुम्हाला ते नकोय का? अहो ते बरे झाले पाहिजे. त्यांच्या हाल आम्हाला पण नाही बघवत. मलाही बघवत नाहीत म्हणूनच सांगते. प्लीज प्लीज नाही म्हणू नका. अहो नाही नाही वहिनी साहेब, तुम्ही हात नका जोडू. अहो तुम्ही आमचं सरकार आहे आणि सरकारची आज्ञा पाळणं हे आमचं काम आहे. अहो सरकार वगैरे नका ना म्हणू प्लीज. मी धाकटी बहीण म्हणून तुम्हाला विनंती करते, मला आत्ता मदत करा. मी आयुष्यभर ऋणी राहीन तुमची प्लीज. आणि मी तुमच्यावर काही उतरणार नाही, सगळं मी हँडल करेन. आता नाही म्हणू नका. बहिणी साहेब तसं नाही हो, पण धाकल्या सरकारना कळलं तर? काम झालं की सांगू त्यांना. मी सांगणार आहेच. ठीक आहे, मग ठरलं ते करू. थँक्यू. आता मला सांगा, आपल्याकडे व्हीलचेअर आहे ना? हो, एक व्हीलचेअर आहे स्टोर रूम मध्ये. गुड, तुम्ही एक काम करा, मागच्या दाराने व्हीलचेअर घेऊन खोलीकडे या हा, आणि सांभाळून या. कुणालाही काहीही कळता कामा नये. आम्ही जातो सावधपणे. ठीक आहे, आणि खोली बाहेर आलात की मला कॉल कर. हो माते, आमचं काय चुकलं असं आम्हाला तरी वाटत नाही कारण आम्हाला जे अनुभव आले त्याप्रमाणे आम्ही वागलो. आम्ही एकटीने आमच्या आयुष्याची घडी बसवली, कोणी नव्हतं आमच्या पाठीशी. आमच्याकडे शिक्षण नव्हतं तरी आम्ही आमच्या अकलेच्या जोरावर उभं राहिलो. पण आता आमच्या तत्वाला सुरुंग लावला जातोय, आम्हाला चॅलेंज दिलं जात आहे. ते आम्हाला मोडता आलं पाहिजे देवी. शक्ती दे आम्हाला.
काय झालं? का सारखा सारखा फोन करताय? मी कामावर आहे ना इथे. जेवत नाहीये का? द्या तिला फोन द्या. बाळा, का जेवत नाहीयेस? हे बघ, काल मी तुला गोष्ट सांगितली होती की नाही, आज मी तुला नवीन गोष्ट सांगते, ऐक. ऐका, मी तुम्हाला मदत करायला आली आहे. हो, मी तुम्हाला मदत करायला आली आहे. आपल्याला आता बाहेर जायचं. हो हो, आपल्याला बाहेर जायचंय. मी काय सांगते ते ऐका फक्त. मी ओंकार दादा आणि ठीक आहे, आपल्याला आता थोड्या वेळात निघायचं. हा, तुम्ही रेडी राहा. हा, मी आलेच. एक लक्षात ठेव, देवीच्या दारात समदा हिशोब होत असतो. देवी कधी खोट्याच्या माग उभी राहत नाही. खोट्याचा घडा भरला की तो कधी ना कधी फुटतोच. चुका बी माणसाकडनच होत्यात, पण त्या येळीत सुधारल्या तर देवी माफ करते. कारण सगळा अन्याय देवीच्या दारातच होतो. तू कशाला बी घाबरली नाहीस तरी चालल, पण देवीला घाबर. तू देवीच्या दारात उभी आहेस, देवी समद बघतीये. अजून येळ गेलेली नाही. चूक सुधार आणि देवीची माफी माग. पण कशाची येळ गेली नाही म्हणताय सा तुम्ही? तुझा तुला ठाव हाय समद. तुझं मन तुला आतून सांगतय की काय करायचंय, पण तुझा अहंकार आड येतो. तुला समद्यांना नमवायचं हाय, तुला समद्यांना गुडघ्यावर टेकवायचं हाय. तू ही चूक करायला जाशील आणि तोंडावर पडशील. आणि अशी तोंडावर पडशील की लवकर उठू शकणार नाही. तवा शानी हो शानी, अजून येळ गेलेली हाय. आई अंबाबा आईचा उदो उदो. अजून येळ गेलेली नाही. चूक सुधार आणि देवीची माफी माग. देवी, आज तुझ्या दारात शांत बसू आम्ही. आमचं काही चुकलं माकलं असेल तर माफ कर देवी, माफ कर.
हे घे. ओंकार, तू तुझी जागा घे, तिथं झोप, आम्ही जाऊन येतो. तुम्ही लवकर जा आणि नीट परत या. थँक्यू दादा, खरंच. चला दादा निघूया आपण. सर ताई. हा हॅलो ताई, बोल. कुठं आहेस? मी कुठं, घरातच आहे की. घरात समजा ठीक आहे ना? वय वय समजा ठीक आहे. आणि मोठे मालक? ते काय गोळ्या घेऊन झोपले असत्याल. असतील म्हणजे? आम्ही तुला लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना. अगं ताई, मी मगाशीच बघून आलते. हा आत्ता का नाही किचन मध्ये पाणी प्यायला आलते. आता जाते, थोड्या वेळा जाते, बघून येते. हा आणि तुला कळवते मी. हा ठीक आहे. वय ठीक आहे. चला चल निघूया. नंतर फोन करते. कवा त्यांना फोनवर बोलायलीस ग? नाही, ते पोरगी जेवत नव्हती ना. तुझं लक्ष आहे का त्यांच्यावर? हो इथंच आहे मी. उठलेत का? नाही नाही अजून. आज बरा एवढा येळ झोपलेत. ते गोळ्यांचा परिणाम असावा. त्यांना लपवायला लागेल ना कुठेतरी. बर चल बघूयात काय करायला येते. चल चल. तुम्ही काम करा, दरवाजा मागे न्या त्यांना. हा लवकर सवकर झोपा, तुम्ही झोपा. रव्या दादा सावकाश सावकाश, तुम्ही इकडे लपा. हे काय मगाजपासन उठले नाहीत का? नाही ना. यांची तब्येत तर बिघडली नाही ना व? तू जरा लक्ष दिलंस का नीट? एवढं कवा झोपलेले बघितले नाहीत ना? असेच झोपायचे गोळ्या दिल्या की. आत्ता आत्ता झोपत नव्हते. ते सुनबाईमुळं. तिने यांच्या गोळ्या बंद केल्या म्हणून. आता का नाही रोज असे झोपायला पाहिजेत बघ. आणि बघ, तू तुझ्या हिशोबानं डॉक्टरने सांगितल्या तशा तशा गोळ्या देत असणे. हा आणि लक्ष ठेव. आणि बघ कळवत राह मला. हो मॅडम. अग सॉरी सॉरी. हॅलो, मला यायला जमणार नाही. तुम्ही झोपा, तुम्ही झोपा परत. वहिनी साहेब, मी आधी बाहेर जाऊन बघतो. ठीक आहे. ती बाहेरच आहे, मी तिला कल्टी देतो आणि मग तुम्ही या. काय? ठीक आहे. थांबा, आतमत जायचं नाही. म्हणजे? म्हणजे अहो आतमध्ये पाणी संपलं सांगायचं नाही का? हो ते सांगायचं राहूनच गेलं. सांगायचं राहून गेलं. जा त्या रखमाबाईंना सांगा आतमध्ये पाणी ठेवा. हो हो. काय
मोठ्या सरकारना पाणी नसल्यावर ते दंगा करतात माहिती ना? हो आलेच मी. जा कोणतरी घाबरते मला घरात. बोल दुर्गे. हा ताई थोरला सरकार ठीक आहेत हा आता म्हणजे गोळ्या घेऊन झोपलेत ते. ठीक आहे येतो आम्ही घरला जरा लक्ष ठेव त्यांच्यावर. हा वय सुनबाई बाई काय ग कुठे चालली होतीस? हात कापला माझा. हा अगं भैया असा कसा कापला काय करत होतीस? थांब थांब मी मी हळद घेऊन घेते. तुम्ही यांना घेऊन जा इथलं मी बघतो. थँक्यू. जा तुम्ही. सुनबाई कुठे गेली? ए रव्या रव्या अरे सुनबाई कुठे? आओ सुनबाई सुनबाई आत्ता इथं होती कुठे गेली? आओ इथं कुण नव्हतं. अरे तिच्या हाताला कापलं म्हणून हळद घेऊन आली. सुनबाई आवाजी त्यांच्या खोलीत असतील. हा तिथं जाऊन लाव ना हळद. अस होय. हा बर काय झालं? एक मिनिट एक थांबा. काय झालं? काय झालं? त्रास होतोय का? ठीक ठीक आहे ठीक आहे. एक काम करा डोळे बंद करा हा आणि सूर्याच्या दिशेने बघा. थोडाच वेळ ऐका माझं. डोळे बंद करा आणि सूर्याच्या दिशेने बघा हा. थोडा वेळ बघत राहा आणि आता समोर बघा आणि हळूहळू डोळे उघडा. बरं वाटतंय वहिनी साहेब. अहो लवकर चला कुणी पाहिलं तर पंचायत होईल. हो पण आपलं बोलणं झालं होतं ना रिक्षाचं. तुम्ही रिक्षा सांगितली का? कारण आपल्याला गाडीनी नाही जाता येणार. हो मी रिक्षा सांगितली आहे. रिक्षावाला बाहेर उभा असेल. चला चला पटकन निघू. चला मदत करा. दादा दादा मला गाडीचा आवाज येतोय तिकडनं एकदा जाऊन बघता का प्लीज.
वहिनी साहेब, वहिनी साहेब, सरकारांची गाडी आली. दादा, पडदा, पडदा लावा.